शेतकरी मित्रांनो, कृषी विज्ञान केंद्र कोजबाड हिल पालघर गेल्या 7 वर्षापासून मल्चिंगवरील भात शेती याविषयी प्रात्यक्षिक घेत आहे, शेतकऱ्यांना प्रोत्साहन करत आहे. तर आपण तुम्ही बघू शकता, हा जो प्लॉट आहे हा मल्चिंगचा, हा गेल्या वर्षी आपण याच्यावरती खरीपामध्ये भात केलं होतं. आणि ते भात केल्यानंतर, कापल्यानंतर मग त्यामध्ये आपण हरभरा हे पीक आपण केवळ ओल्यावरती आपण घेतलेलं आहे. आता हे दुसरं वर्ष आहे याच्यामध्ये ह्या मल्चिंग पेपरचं, याच्यामध्ये आपण परत भात जे आहे ते टोपण केलेलं आहे आणि ते व्यवस्थित असं उगून आलेलं आहे. तर ह्या पद्धतीमध्ये आपण एका बेडवरती, साधारण गादीवाफा आपण तो तयार करतो, एका बेडवरती आपण 1 बाय 1 फुटाच्या अंतरावरती याच्यामध्ये होल आपण तयार केलेले आहे. आणि एका याच्यामध्ये साधारण 4 ते 5 दाणे आपण बियाणं जे ते टोपतो. आता याचा ही मल्चिंग पद्धत वापरण्याचा उद्देश, जर महत्त्वाचा उद्देश काय, एक पाण्याची बचत, दुसरं तणांचा प्रादुर्भाव कमी होतो, तिसरी गोष्ट आपल्याला वेळेवरती याची लागवड पूर्ण करता येते आणि उत्पादन जे आहे त्याचं लक्षणीयरित्या उत्पादन आपल्याला याच्यामध्ये मिळतं. एक मातीचं जे इरोजन जे आहे ते पण आपण धूप, मातीची पाण्याची होणारी धूप आपण ती थांबवतो, कमी करतो, पाण्याची याची गरज कमी होते. आणि असंख्य ह्या पद्धतीचे फायदे आहेत. फक्त आपण ही पद्धत जी आहे, एक हा कागद एकदा वापरला तर किमान याच्यावरती आपण 4 पिकं आपण घेतली पाहिजे. 2 भाताची आणि 2 म्हणजे 2 खरीपामधील आणि 2 रब्बीमधील पिकं आपण ह्याच्यामध्ये घेतली. एकदा बेड तयार केल्यानंतर, एकदा कागद अंथरल्यानंतर हा कागद जो आहे 25 ते 30 मायक्रॉनचा आपण जो आहे तो हा केलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघा, इथं आपल्याला तणनाशक सुद्धा वापरण्याची गरज पडत नाही आणि काहीच नाही. फक्त आपण ज्यावेळेस हे उगवून येईल, आता ही ह्या स्टेजला याच्यानंतर आपण युरिया ब्रिकेट्स किंवा अन्नपूर्णा ब्रिकेट्स जे तर ती ह्या चुडाच्या बाजूला आपण ती टोकन करून द्यायची. एका एकरला साधारण 65 ते 70 किलो इतक्या ज्या ब्रिकेट्स आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये लागतात. तर ही पद्धत याच्यामधून आपण जर गेल्या काही वर्षांमधला अनुभव जो आहे असा सांगतो की एका एकरला याच्यापासून 25 ते 28 क्विंटलपर्यंत उत्पादन ह्या मल्चिंग पद्धतीमधून आपल्याला मिळालं आहे, कर्ज 3 ह्या जातीचं. आणि उत्पादन खर्चाचा जर विचार जर केला, मल्चिंगची ही कॉस्ट जर बघितली आपण, तर ही आपण एका वर्षात कन्सिडर न करता 4 पिकांसाठी जर हे डिवाईड केले तर आपल्याला अतिशय उत्पादन खर्चसुद्धा याच्यामध्ये कमी जाणवतो आणि उत्पादनसुद्धा आपल्याला लक्षणीयरित्या वाढतं. जे तुम्ही काही ठिकाणी हेक्टरी 25 ते 28 क्विंटल उत्पादन येतं, पण याच्यामध्ये एकरी 25 ते 28 क्विंटल उत्पादन याचं काही जातींचं आपल्याला इथं मिळालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की आपण या मल्चिंग पद्धतीचा सुद्धा आपण जरूर विचार करावा.